म्हणजे एक नॉट इच्छा विष नाही आहे ती म्हणजे माझा एम इट्स माय ड्रीम आणि फोकस नमस्कार डिजिटल प्रभातमध्ये आपलं स्वागत आहे राष्ट्रीय क्रीडा दिन अर्थात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा स्मृती दिन आज राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा होतोय नुकताच केंद्र सरकारने क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम पुरस्काराला मेजर ध्यानचंद यांचं नाव दिलेलं आहे ऑलिम्पिकची स्पर्धा जपानच्या राजधानी टोकियोमध्ये नुकतीच संपन्न झाली आहे आणि इतिहासात सर्वाधिक सात मेडल्स मिळवण्याचा मान यावर्षी भारतानं मिळवलेला आहे सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्राचंही कौतुक आपण नुकतंच केलं पुणेकरांनी पुण्याच्या कॅन्टोनमेंटमधल्या एका स्टेडियमला नीरज चोप्राचं नावही दिलेलं आहे पुणे हे क्रीडा संस्कृतीचं माहेरघर म्हणून गेल्या काही वर्षात उदयाला आलेलं आहे आणि अनेक क्रीडापटू घडण्याची प्रक्रिया ही पुण्यामध्ये सुरू आहे बालेवाडीचं स्टेडियम असेल किंवा पुण्यातील अन्य स्टेडियम्स असतील या ठिकाणी अनेक खेळांमध्ये ॲथलेटिक्स प्लेयर्स हे आपलं करिअर घडवताना दिसत आहेत मात्र गेल्या काही वर्षांमध्ये साधारणपणे दीड ते दोन वर्षांमध्ये करोनाच्या महामारीमुळं अनेक खेळाडूंच्या करिअरमध्ये मोठी बाधा आली त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे करिअर क्रीडा स्पोट क्षेत्रातलं करताना सरावाची अडचण निर्माण झाली आणि अनेकदा प्रायोजक मिळणं हे दुरापस्त झालं आपण आत्ता आहोत कनिष्का ढोले या एका राष्ट्रीय पातळीवरच्या पटूबरोबर जिनं राष्ट्रीय पातळीवर दोन वेळा सिल्वर मेडल्स मिळवलेली आहेत आणि तिच्या क्रीडा क्षेत्रातल्या वाटचालीला नुकताच मोठा हातभार लागलेला आहे सर्वप्रथम कनिष्का तुझं स्वागत डिजिटल प्रभातमध्ये आणि कनिष्का ढोले ही आपल्याला सुरुवातीला सांगणार आहे की तिनं तिच्या क्रीडा क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत काय काय अचीवमेंट मिळवलेले आहेत कनिष्का uh, माझं नाव कनिष्का श्याम ढोले आहे व मी एफ आय बी ए शाहू मंदिर या कॉलेजमध्ये शिकते आणि आत्तापर्यंत मला टेन म्हणजे दहा आपण मी नॅशनल्स खेळलेले आहेत त्याच्यामधले त्याच्यामधले uh, एक सिल्वर आहे मला शॉर्टपुटला आणि प्लस आत्ता वेज झोन जी झाली रिसेंट या इयरला या टू थाउजंड ट्वेंटी वनला त्याला मला डिस्कस थ्रोला एक सिल्वर मेडल मिळालेला आहे ओके okay. क्या बात आहे पुण्यामध्ये राहून तू या ॲथलेटिक्सच्या दोनही प्रकारांमध्ये आपला ठसा उमटवत आहेस पुण्याचं नाव हे रोशन करत आहेस राष्ट्रीय पातळीवर नेत आहेस आता या करोनाच्या काळामध्ये तुझ्या सरावामध्ये आणि एकूण स्पर्धांमध्ये तुला काय जाणवलं करोना काळामध्ये जा तर पहिली गोष्ट म्हणजे सनस जे मेन ग्राउंड आहे ते पूर्ण म्हणजे क कोविड सेंटर झालं असल्यामुळे सगळं पूर्ण बंद झालं होतं okay. आणि प्लस जिम जे एक थ्रोअर जे असतं डिस्कस थ्रोअर आणि शॉर्टपुट थ्रोअर ते मेन असतं ते पूर्णकडे बंद केलेले होते पॅन्डॅमिक्समुळे प्लस डायट जे एक स्पोर्ट्समॅन आपण म्हणतो सेवंटी पर्सेंट एक डायट पाहिजे असतं ते पूर्णपणे म्हणजे एकदम झिरो लेवल पर्यंत आलं होतं कारण की काही गोष्टी जे चिकन किंवा जे प्रोटीन्स जे असतात ते मिळाले गेले नव्हते किंवा त्याच्यामुळे प्रो परफॉर्मन्स जो आहे आमचा तो थोडा खाली आलेला होता yes, yes. परत पण आम्ही प्रयत्न करतो त्या स्थितीपर्यंत येण्याची परत करण्याची आणि त्यामुळे मॅचेस जे होत्या ते पुढे पुढे सरकत घेत होत्या आणि त्यामुळे आमचं असं एज लिमिट्स असतात ॲथलेटिक्सला त्यामुळं त्या आम्ही पुढच्या ओपनला जात त्यामुळे थोडा प्रॉब्लेम आला आम्हाला जरा प्रॅक्टिस नाही केली की वजनही वाढतं आणि फिटनेसही खेळाडूचा कमी होतो बरो बरोबर आहे ना हो oh, yes. बरोबर आहे माझा स्वतः दहा किलो वाढला होतं त्यामुळे oh. आता परत मग कंट्रोलिंग फिटनेस आता थोडंफार ग्राउंड सुरू झाले सनॉस ग्राउंड म्हणजे थँक्यू की ग्राउंड सुरू केल्याबद्दल त्यामुळे परत फिटनेस मध्ये आता रुटीनला परत येण्याचा करते प्रयत्न आणि लवकरात लवकर होऊन जाईल दोन मोठे अनलॉक आणि त्यानंतर या पॅन्डेमिकमधून हळूहळू बाहेर पडताना हे खेळाडू पुन्हा फिटनेस पुन्हा सराव आणि पुन्हा स्पर्धांमध्ये सहभागी व्हायला उत्सुक आहेत मला एक सांग या अशा स्पर्धांमध्ये भाग घेणं हे किती खर्चिक असतं आणि मध्यम वर्गातील सर्वसामान्य कुटुंबातील एक सदस्य म्हणून हा खर्च पेलणं कितपत अवघड असतं स्पोर्ट्सचा खर्च करणं म्हणजे फर्स्ट थिंग डायट कपडे शूज तर आता कंपल्सरी केलेलं आहे आणि इक्विपमेंट्स त्याच्यानंतर खर आहे खर्च जाण्या ट्रॅव्हलिंगचा yes. त्यासाठी आम्हाला एक दोन दिवस असं लागत नाही एक महिना किंवा एक आठवड्या अगोदर आम्हाला रिझर्वेशन करायला लागतं ट्रेन किंवा फ्लाईट काही रिझर्वेशन असेल तर त्याच्यानंतर परत मग तिकडं जाऊन रूम घ्यायचं स्वतःचं पर्सनल रूम कारण की मुळे असोसिएशन म्हणजे नाही का होत नाहीये आहे तिकडं त्यामुळे स्वतःचं हॉस्टेल किंवा काही बाहेर राहून करायला लागतंय प्लस जेवण ओके okay. सग सगळं आपल्या स्वतःच्या खर्चानी करायला yes. येस yes. म्हणजे तिथंही जाऊन सराव करावा लागतो स्पर्धेची फी असेल तिथलं राहणं हा सगळा खर्च असेल सर्वसामान्य कुटुंबाचा विचार केला तर हा खर्च मोठा असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे इक्विपमेंट्स शूज हे महाग असतात हेही आपल्याला माहिती आहे तरी या सगळ्यावर मात करून हे खेळाडू आपली कामगिरी ही सातत्यानं उंचावत आहेत अशा खेळाडूंना प्रायोजकत्व मिळण्यामध्ये अनेकदा अडचणी येतात मात्र पुण्यामधल्या टायटॅनियम पार्क या वाकडमधील एका हाऊसिंग सोसायटीनी कनिष्काला या ठिकाणी एक वर्षाची स्पॉन्सरशिप दिलेली आहे आणि तिचा संपूर्ण एक वर्षाचा सरावाचा आणि स्पर्धेचा खर्च करायचं त्यांनी मान्य केलेलं आहे कनिष्का अशा प्रकारचे जर प्रायोजक मिळाले तर खेळाडूंना जास्त उत्साह मिळेल आणि कामगिरी सुधारेल या असं तुला सांगता येईल का हो कसं आहे सर म्हणजे एक आई वडिलांचा बॅकबोन असतो आपल्या पाठीमागे हो पण एक सोसायटी म्हणतात ना की आपल्याला अजून उत्सुकता ती करायची की हा आपल्या आई वडील सोडून की आपली सोसायटी एक सिटीजन जे असते ते आपल्या पाठीशी आहे म्हणजे आपला जो परफॉर्मन्स आहे तो डबल होण्याचं असं ध्येय एक मनात येतं प्रेरणा मिळतेच आणि तुझे वडील हे स्वतः तायकोंदोचे ट्रेनर आहेत आईसुद्धा खेळांशी निगडीत आहे तर आई वडिलांच्या सपोर्टबद्दल काय सांगशील आई वड आईवडिलांचा सपोर्ट म्हणजे कसं का आपण काय म्हणतो की घरातच एक प्लेअर असल्यामुळे त्यांना माहिती आहे की काय डाएट द्यायचं आहे मला किती फोकस आहे आता अभ्यास पण त्याबरोबर करायला लागतो मग ते yes. म्हणतात की की अभ्यास पण इट्स कंपॅरेटिव्हली इक्वल असायला पाहिजे स्पोर्ट्सपेक्षा डायट किंवा काही असू दे की नयचा आईचा खर्च किंवा अभ्यासावरती कसं जास्त फोकस किंवा असं केलेलं जातं पुण्यामध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये बट गुड तुझं ध्येय काय आहे या क्षेत्रामध्ये हे आमच्या प्रेक्षकांसाठी सांग हो ध्येय म्हणजे एक जेव्हा पण आपण एक गेम खेळायला जातो एव्हरी म्हणजे सगळ्या माणसांना एक इच्छा असते की मला एक ऑलिम्पिक प्लेयर बनायचं आहे तशी माझी पण एक इच्छा आहे म्हणजे एक नॉट इच्छा विश नाही आहे ती म्हणजे माझा एम इट्स माय ड्रीम आणि ॲज फोकस सगळं माझं टार्गेट टार्गेट म्हणू शकतो आपण देशासाठी ऑलिम्पिकमध्ये दे प्रतिनिधित्व करणं हे कनिष्काचं स्वप्न आहे हे तिनं आपल्याला सांगितलं आहे आणि तिच्या या भावी वाटचालीसाठी आपण सर्वजण शुभेच्छा देऊया डिजिटल नमस्कार कनिष्का ढोलेनी तिच्या स्वप्नांविषयी आपल्याला सांगितलं तिला ऑलिम्पिकमध्ये भारताला रिप्रेझेंट करायचं आहे कनिष्काचे वडील श्याम ढोले हे सुद्धा एक स्पोर्ट्स पर्सन आहेत आणि तायकोंदो या खेळामध्ये त्यांनी अनेक विद्यार्थी घडवलेले आहेत ते स्वतः उत्तम तायकोंदोचे मास्टर पण आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांच्या मुलीविषयी त्यांना काय सांगायचं आहे नमस्कार मी श्याम डोले कनिष्का ही माझी मुलगी आत्ता सध्या ॲथलेटिक्स गेम खेळती आहे आणि तिचं जे आत्ता सध्या करिअर चालू आहे तर ते म्हणजे ठीक आहे नॉट गुड पण एक नॉर्मल स्पीडनी चालू होतं आणि आता तिचे अचिवमेंट वगैरे आता आम्हाला समाधानी आहे पण थोडंसं आता ह्या ज्या आम्हाला काही सपोर्ट मिळाला आहे काही पुण्यातली एक सोसायटी आहे त्या सोसायटीने आम्हाला जो सपोर्ट केला आहे त्यामुळं आम्हाला आता विश्वास आहे की आम्ही खूप अजून पुढं निघून जाऊ या गोष्टीमध्ये क्या वाटत आहे कन, कनि कनिष्का म्हणते तिला देशाला देशाच्या वतीने ऑलिम्पिकमध्ये रिप्रेझेंट करायचं आहे आणि त्या दृष्टीने तिची तयारी किंवा तिचं ते स्वप्न आहे या स्वप्नासाठी एक पालक म्हणून आपण तिच्या पाठीशी आईवडील दोघंही जणं किती प्रमाणात आहात सर आम्ही तिला म्हणजे सकाळी उठल्यापासून प्रत्येक गोष्टीसाठी आम्ही तिला सपोर्ट करतो आमची अशी खूप इच्छा आहे की तिने भारताचं नाव बाहेर इतर देशामध्ये जाऊन रोशन करावं आणि ऑलिम्पिक हे स्वप्न आहेच आमचं की ऑलिम्पिक तिने खेळावंच आणि त्यासाठी आम्ही तिला खूप सपोर्ट करतो म्हणजे तिच्या डाएटपासनं तिला ग्राउंडवरती घेऊन जाणं येणं तिच्या जा मॅचेससाठी तिला घेऊन जाणं येणं या सगळ्या गोष्टी आम्ही अगदी मन लावून करतो ह्या बात आहे प्रत्येक पालकांनी श्याम ढोले यांच्याप्रमाणे आपल्या मुलांना जरा प्रेरणा दिली आणि टिटॅनियम पार्कसारख्या संस्था पुढं आल्या तर भारताला पदक तालिकेमध्ये ऑलिम्पिकमध्ये सर्वोच्च दहामध्ये तरी स्थान मिळवणं अवघड राहणार नाही अशी आशा आपण सगळेजण या राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त करूया आणि जी स्वप्नं आपल्या हॉकी टीमने मेजर ध्यानचंद यांनी पाहिली होती मिल्खा सिंग यांनी पाहिली होती अशी सर्व स्वप्नं पूर्ण करण्यासाठी अधिकाधिक खेळाडू घडवण्यासाठी पुढाकार घेऊया श्याम ढोले आणि कनिष्का ढोले आज डिजिटल प्रभातसाठी या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आपली माहिती आपली स्वप्न या ठिकाणी आपल्याबरोबर शेअर केली त्याबद्दल या दोघांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अभिजित बगाडे वाकड येथील पार्क टायटेनियम सोसायटीचा रहिवासी झाले असे टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर आमच्या कॉलनीच्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती चर्चा रंगली आणि भारतासारख्या मोठ्या देशाला आत्ता मिळालेल्या पदकांपेक्षा कित्येक पटीने पदके मिळाली पाहिजेत असा विचार पुढे आला त्यातूनच यासाठी आपण काय करू शकतो का, का आ, ही कल्पना पुढे आली सरकार खेळाडूंसाठी जे काय करायचं आहे ते तर करेलच पण ॲज अ सोसायटी आपण फुल ना फुलाची पाकळी म्हणून काय करू शकतो का हा विचार खूप जोराने खूप मोठ्याने पुढे आला मग झाले तर एका ओळखीकडून आम्हाला कनिष्का ढोलेचा रेफरन्स मिळाला ती सध्या ॲथलेटिक्सच्या शॉर्टपुट आणि डिस्कस थ्रो या प्रकारामध्ये नॅशनल लेवलवरती टॉप टेनमध्ये आहे आणि तिला तिच्या लास्ट माईल एफिशियन्सीसाठी फंडिंगची आवश्यकता होती आम्ही तिच्या वडिलांना श्याम ढोलेंना कॉन्टॅक्ट केला आणि साधारण तिच्या खर्चाचा सा अंदाजा घेतला इक्विपमेंट डाएट तसेच मॅच कोचिंग आणि ग्राउंड फीज हा सगळा मिळून भरपूर खर्च होता मग काय तर सपोर्ट कनिष्का असा ग्रुप आम्ही व्हॉट्सॲपवरती क्रिएट केला त्याच्यावरती तिचे प्रोफाईल तिच्या अचिवमेंट्स आणि तिचे क्रेडेन्शियल्स शेअर केले आणि अक्षरशः काही तासाच्या अवधीत मदतीचा ओघ सुरू झाला सध्या तरी आम्ही तिच्या एका वर्षाच्या खर्चाची तरतूद केली आहे आणि पॅरलली तिला स्पोर्ट्स स्कॉलरशिप कुठून मिळते का हे आम्ही पाहत आहोत तिच्या वडिलांनी म्हणजेच श्याम ढोलेंनी एखाद्या खेळाडूला योग्य वेळी मदत मिळणं काय असतं हे आम्हाला सांगितलं आणि आमच्या आनंदाला पारावर उरला नाही या सर्वांसाठी ह्या सगळ्यासाठी मी पार्क टायटेनियम आणि तिथील रहिवासांचे खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्याकडून अशीच चांगली आणि मोठी कामे होऊ देत अशी देवांकडे देवाकडे प्रार्थना करतो आ, पार्क टायटेनियम जे जे केलं आहे ते इतर पुण्यातील मोठ्या सोसायट्यांनी जर केलं तर लास्ट माईल एफिशियन्सीसाठी लागणाऱ्या फंडिंगची कित्येक खेळाडूंना पुण्यातील मदत होईल आणि पुढच्या ऑलिम्पिक्समध्ये भारताला पुण्याकडून पदक निश्चित मिळतील जय हिंद जय महाराष्ट्र